राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांची त्यांनी भेट घेतलेली आहे। कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर विलगीकरण कक्ष आणि रुग्णालयाच्या प्रयोगशाळेची देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केलेली आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शैलेश तौटे। शैलेश, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच प्राजक्ता, काही वेळापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। मुंबई आणि मुंबईच्या आसपास परिसरातील असे 9 कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये इथे वेगळ्या एका विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी राजेश टोपे जे आहेत ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि संबंधित रुग्णांची भेट घेऊन संबंधित प्रशासनासंदर्भात जे काय इथे अजूनही व्यवस्था करायला हवी आहे या संदर्भातली पाहणी जे करतायत। साधारण पाऊण तास त्यापूर्वीच ते राजेश टोपे रुग्णालयात दाखल झालेले आहेत। काही कारण इथे 9 रुग्ण जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। मुंबई ते 5 रुग्ण आहेत आणि मुंबईच्या बाहेर ठाणे, वाशी आणि नवी मुंबई कल्याण परिसरातली 4 रुग्ण जे आहेत ते कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। महत्वाचं म्हणजे काही अशी रुग्णांची देखील अशी ओरड होती की आम्हाला इथे न ठेवता कुठल्याही खासगी रुग्णालयात जिथे चांगली व्यवस्था आहे अशा ठिकाणी आम्हाला ठेवण्यात यावं असं काही रुग्णांच्या नातेवाईकांना देखील सांगितलं होतं। कारण नातेवाईकांना आतमध्ये रुग्णालयात रुग्णांना भेट घेऊ दिली जात नाहीये कारण हा विषाणू तसाच आहे त्यामुळे संसर्ग असल्यामुळे ते कुठल्याही नातेवाईकांची किंवा इतर कुठल्याही व्यक्तीची भेट त्यांची घालून दिली जात नाहीये। त्यामुळे इथे चांगली व्यवस्था काल देखील मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील या संदर्भात पाहणी देखील केली होती। इथे काही व्यवस्था जे इतर काही साफसफाई तर नेहमी असतेच पण त्यापेक्षा इतर काही मनोरंजन काय असेल किंवा अशा काही व्यवस्था ज्या आहेत त्या ठिकाणी कराव्यात आणि त्या संदर्भातली काल प्रशासना देखील पावलं उचलली होती आणि त्यामुळे आता राजेश टोपे या संदर्भातली संपूर्ण आढावा जो आहे तो घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात। कारण जर पुढे किंवा आज अजून पुढे असे अजून काही रुग्ण जर आढळले तर त्यांना कशा पद्धतीनं कुठे आणि त्यासाठी अजून काही विलगीकरण कक्ष जो आहे तो कशा पद्धतीनं तयार करण्यात यावा या संदर्भातली पाहणी जी आहे ते राजेश टोपे करतायत। आता ते पाहणी करून झाल्यानंतर काय नक्की भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं व्यवस्था केली जाईल या संदर्भातली माध्यमांची बोलते। नक्कीच शैलेश, खरं तर हे कोरोना बाधित रुग्ण सर्व कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत परंतु आता या रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर यावर काही परिणाम होताना दिसतोय का? आणि असं सुद्धा कळतंय की भायखळ्यातल्या राणीची बाग जी आहे तिथे प्राणी संग्रहालयासाठी नागरिकांसाठी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। नक्कीच, काही वेळापूर्वीच या संदर्भातला निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे। कारण राणीची बाग ही मुंबईची प्रसिद्ध बाग आहे आणि तिथे अनेक मुंबईतून ते मुंबईच्या बाहेरून अनेक बाहेर विदेशी पर्यटक देखील या राणीच्या बागेमध्ये इथे पर्यटन म्हणजे भेट देण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे कुठेही या एकतर दुसरीकडे महत्वाची बातमी म्हणजे की 144 कलम हे मुंबई पोलिसांनी लागू करण्यात आले आहे। कुठेही जमावबंदी मुंबईच्या ज्या नागरिकांवर कुठलाही एक आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी 144 कलम जे आहे ते लागू करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मुंबई या राणीच्या बागेमध्ये असलेल्या अनेक नागरिकांची गर्दी आणि त्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो कोरोना विषाणूचा आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे प्राणी संग्रहालय हे पुढच्या जोपर्यंत राज्य सरकारचा पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत हे प्राणी संग्रहालय जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण सकाळपासूनच या ठिकाणी आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे काही गर्दी या ठिकाणी या उद्यानामध्ये होत होती आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो पालिका प्रशासनाने घेतलेला आहे। शैलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।